वाव ऐक ना प्रीति. हां मी घरी सांगितलंय फोन करून की आम्ही रिसॉर्टमध्ये दोन रूम बुक केलेत म्हणून, पण तू संध्याकाळी पाहुण्यांची इथं जा म्हणजे आम्ही दोघं लॉजवरतीच राहू म्हणून. अगं हो किती ती एक्साइटमेंट. आणि मी जाणारच आहे, तुमच्यामध्ये लुडबुड करायला नाही थांबणार. मी बरी तुला लुडबुड करू देईन. ए थांब फोन आला. हॅलो हॅलो. अगं किती वेळ लागणार अजून? अहो 5 मिनिटात आले. अगं खूप वेळ झाला आहे, मी तर पाय तिलावून थांबलोय. हो हो ये लवकर. हो हो चल पटकन. आलेत का? चल दिलसे फोटो मस्त काढ बर का, लोक नुसते बघत राहिले पाहिजे. अरे मी काय आज फोटो काढतोय का, तुला माझा विश्वास नाही का? अरे विश्वास आहे रे, असंच म्हणलो. काढतो राह, एक नंबर फोटो काढून देतो तुला. बर बर आल्यात वाटत पोरी. अहो उघडन दरवाजा घ्या ना आम्हाला. बस दे इकडे बॅग. निघायचं का? बरं दिलसे. हा पहिलं लोकेशन कोणतं घ्यायचं? मग काय डोंगरावरचं खंडोबाचं घेऊ ना आधी. बरं बरं चल चल. या जवळ, अजून या जवळ, एकमेकांना मिठी मारा. अजून या जवळ, अजून जरा जवळ या. लाजू नको लग्न होणार तुमचं. हा पा समोर इकडे पा. हा एक नंबर फोटो आलाय. आता आपण दुसरी पोज घेऊ. तुम्ही पायवरती करा. अहो तू नाही. अरे तू नको, ते कुत्र्यासारखं दिसते. काही तुम्ही पायवरती करा. हा तुम्ही पायवरती करा. हा तू कमरेवरती हात टाक. पायवरती करा, पायवरती करा. हा हा पा एकमेकांकडे पा. एक पण पा. हा थांबा तसेच. काढ पटकन, पायला कळ लागली. एक नंबर, एक नंबर फोटो आला. एक नंबर. आता काय कर, त्यांच्या हात हातात घे आणि त्यांच्या हातावरती पप्पी घे. हो का अशी कशी? हो का अशी. हा हा. अहो मला लाज वाटते. अग त्याला काय होतय. हा घे घे पप्पी घे. एक नंबर फोटो आलाय बघ. मस्त आहे ना? हो पप्पी. हो ना पप्पी. आता ना अशी पोज देतो तुम्हाला सोशल मीडियावरती, तुम्ही फार व्हायरल होऊन जासाल. एक नंबर पोज देणार तुम्हाला. आता काय करायचं माहितीये का ताई, तुमचं ते वन पीस आहे ना, तो झबा आहे, झबा पाय फाकवा. तो झबा ना असा फाकवायचा. हा आणि तो असा फुगला पाय आणि तू खाली झोप रे. तो असा झोप. हा झोप असा. हा आणि एकमेकांच्या डोळ्यात पाय तो. तू वरती बघ. हा तुम्ही खाली पागा आणि हातात घ्या. हा थांबा तसेच तसेच थांबा. मोठा विचित्र फोटोग्राफर आणलाय तुम्ही. अगं फोटो सुद्धा नात खुळा येणार आहे माहितीये तुला. सदानंदाचा एकोट. हे ओठ. काय चाललंय? प्री वेडिंगचं फोटोशूट. असं नवीन ट्रेंड आहे. आणि तुम्ही कोण विचारणार आहे? मी. मी आजच्या युगातील प्राचीन संस्कृती जपणारा साधा सरळ माणूस. ट्रेंडच्या नावाखाली हा जो नंगानाच चालला ना, तो बंद करा आधी. काय करणार आहे तुम्ही असे फोटो व्हिडिओ काढून? स्वतःच्या लग्नात 5,000 लोकांसमोर असे फोटो व्हिडिओ लावणार? तुमचे गरीब आईबाप समाजासमोर शर्मेनं मान खाली घालून उभे असतील. ट्रेनच्या नावाखाली तुमचे आईबाप समाजापुढे बेंड झाले असतील. लग्नातील सुंदरता शोधणारे असंख्य फोटोग्राफर आणि चित्रकार आहेत, पण तुझ्यासारखे नालायक सुंदरतेत नग्नता शोधतात. समाजासमोर तुम्ही नाही हे नागडे होतात. तुझ्यासारख्या नालायक फोटोग्राफरांमुळे लाखो फोटोग्राफरचा व्यवसाय बंद पडेल. रोजगाराची चांगली संधी असताना सुद्धा तुम्ही माच करता माच. काय आज लॉजवर राहणार असाल ना? हो. मग तुम्ही तुमच्या दोघांमध्ये तिथं काय झालं
आणि उद्या हा जर लग्नाला नाही म्हणाला तर समाजाला काय तोंड दाखवणार तुम्ही? असे किती लग्न मोडलेत माहिती आहे का? नाही ना, म्हणजे माहीत नाही ते करताच कशाला? अरे प्री वेडिंग पोस्ट वेडिंग करायचं आहे ना, करा. अरे किती थीम सांगू? छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाईला निघालेला मावळा तू हो. त्याला हसत हसत औक्षण करून लढाईला पाठवणारी त्याची वीर पत्नी तू हो. महात्मा ज्योतिबा फुले तू हो. चूल आणि मूल सोडून मुलींना शिक्षण देणारी सावित्रीबाई फुले तू हो. अरे देशाच्या सीमेवर लढणारा जवान तू हो. व्हिडिओ कॉलची सुविधा असताना सुद्धा त्याला मुद्दाम पत्र पाठवणारी पत्नी तू हो. सणासुदीच्या दिवशी सुद्धा देशाचं रक्षण करणारा पोलीस तू हो. हसत हसत संध्याकाळी वाट पाहणारी त्याची पत्नी तू हो. एवढंच नाही, माझा शेतात राबणारा शेतकरी तू हो. त्याला बांधावर भाकरी घेऊन जाणारी त्याची कारभारी तू हो. हे फार जुनं वाटत असेल तर तुमच्या पद्धतीनं करा, फक्त त्यात प्रेम आणि वात्सल्य असू द्या, अश्लीलता नको. दर तुमचं झालं की प्रसाद खा. मी काय म्हणते, आपण त्यांची माफी मागून येऊ. हो चल. दादा दादा, ओ दादा दादा दादा, कुठे गेला दादा? कुठे गेलेत? मला वाटतंय आपला संसार आजपासूनच सुरू झाला. हेरकोट हेरकोट जय मल्हार.